महाराष्ट्र विधानसभा सचिवालय के नव आरंभ प्रकोष्ठ का उद्घाटन सोमवार को उपराजधानी नागपुर के विधान भवन में किया गया। विधानसभा के अध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र विधान परिषद के सभापति रामराजे नाइक निंबालकर, विधानसभा के उपाध्यक्ष नरहरि जिरवाल, विधान परिषद के उप सभापति, उद्घाटन समारोह नीलम गोरे जैसे गणमान्य व्यक्तियों और उप मुख्यमंत्री अजीत पवार की ऑनलाइन उपस्थिति में आयोजित किया गया। पुराने विधान भवन की पहली मंजिल पर स्थित कॉमनवेल्थ पार्लियामेंट्री बोर्ड रूम में यह उद्घाटन हुआ। उसके बाद मुख्य समारोह विधानसभा हॉल में आयोजित किया गया। यह आयोजन केवल आमंत्रितों के लिए है और सुरक्षा कारणों से इसे निमंत्रण कार्ड और पहचान पत्र के साथ लाना आवश्यक था। महाराष्ट्र विधानसभा सचिवालय के सचिव राजेंद्र भागवत ने कोरोना वायरस के प्रसार को रोकने के लिए सभी आवश्यक उपायों का सख्ती से पालन करते हुए निर्धारित समय से 10 मिनट पहले समारोह में भाग लेने की अपील की थी। नागपुर में महाराष्ट्र विधानसभा की वार्षिक शीतकालीन सत्र के बाद विधान सचिवालय का कार्यालय मुंबई के विधान भवन में बंद और फिर से खोल दिया जाता है। नागपुर में शीतकालीन सत्र को छोड़कर शेष अवधि के लिए कार्यालय बंद है। विधान परिषद के अध्यक्ष और विधानसभा के अध्यक्ष शामिल बोर्ड ने पूरे वर्ष के लिए विधान भवन नागपुर में एक कार्यालय खोलने का निर्णय लिया। तदनुसार नागपुर में विधानसभा सचिवालय की एक नई शुरुआत की गई है। लोकार्पण करत आहोत, मला खात्री आहे की कोरोनाच्या या संकटामुळे, जसं आज मी मुंबईतून बोलतोय, तुम्ही सगळे नागपूरमध्ये आहात, आणखीन जसं अनिलजी तुम्ही कुठे, तुम्ही पण मुंबईत किंवा आपले उपमुख्यमंत्री सुद्धा कुठे, म्हणजे आम्ही या प्रणालीद्वारे आपण सगळेजण एकत्र आलेलो। ही एक नवीन पद्धत कोरोनाने आपल्याला दिलेली आहे। आता ही पद्धत दिल्यामुळे हे तंत्रज्ञान एवढं विकसित झाल्यानंतर मला कधी कधी प्रश्न पडतो की या तंत्रज्ञानामुळे कोणी कुठून, म्हणजे अगदी आज आपण म्हटलं असतं तर लंडन किंवा अमेरिकेतला माणूस सुद्धा या प्रणालीद्वारे आपल्याशी ते संपर्क येऊ शकले असते किंवा या कार्यक्रमात ते जॉईन होऊ शकले असते। या प्रणालीमुळे जग जवळ आले पण माणसं दूर जात नाहीत ना, हा एक मोठा प्रश्न आहे। आणि ती माणसं आपण तर दूर जाऊ देणार नाही। आणि ह्या आपल्या या कार्यालयाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने मी विदर्भवासियांना एक वचन देतो की तुम्ही नेहमी आमच्या हृदयाजवळ आहात, तुमच्यावरती कधीही आम्ही कोणताही अन्याय होऊ देणार नाही। अन्याय जर कोण करत असेल तर आम्ही ठाल म्हणून तुमची तिकडे राहू, आणि जो अन्याय करत असेल त्याच्यावरती तुमच्या हक्काची एक व्यक्ती किंवा एक सरकार म्हणून त्या अन्यायाचं निर्धारण आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। आपण आता मुंबई आणि नागपूर हे जवळ आलेलं आहे, हे आपलं नातं दिवसागणिक अधिकाधिक दृढ होत जाईल आणि मजबूत होत जाईल, आणि तसं ते आपण करूया। एवढ्याच मी आपल्याला शुभेच्छा देतो। आपल्या सगळ्या वर आली आणि त्याच्यानंतर जे कामकाज एक वर्ष पूर्ण ठप्प राहिलं, आता कोरोना कसा तरी राज्य सरकारच्या प्रयत्नाने कमी होत चालला आणि त्याच्यानंतर आता आज आपण निर्णय घेतला आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या कार्यालयाच आपण सुरुवात करतो आहे। याच्यामध्ये आपण माननीय माजी आमदार असोत की आजी आमदार असोत, त्यांचे अनेक कामं या विधानमंडळामध्ये असतात, त्यांना या ठिकाणी सोयी उपलब्ध करून देण्याचा एक प्रयत्न आम्ही करणार आहोत। विशेष करून आपल्या इथे एक अद्ययावत लायब्ररी आहे, ही लायब्ररी सुद्धा आता आपल्या विदर्भाच्या मुला मुलींसाठी त्या लायब्ररीचा उपयोग घेण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रयत्न केला जाणार आहे, जेणेकरून प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आमच्या मुला मुलींना त्या ठिकाणी अभ्यासाची सोय उपलब्ध करून देण्याचा एक प्रयत्न त्याच्यामध्ये आम्ही करू। सगळी माहिती त्याच्यामध्ये दिली जाणार आहे, जेणेकरून या सगळ्या व्यवस्थेचा फायदा आपल्या भागातल्या लोकांना कसा मिळेल। जसं आमच्या निलमताईने आता सांगितलं की पुण्याला सुद्धा आपली त्या ठिकाणी सुद्धा याच पद्धतीची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही थोड्याच दिवसामध्ये पुण्यालाही सुद्धा या पद्धतीचं विधिमंडळाचं कार्यालय उघडण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। तोही थोड्याच दिवसामध्ये त्याची सुरुवात आम्ही पुण्यामध्येही करणार आहोत, कारण की आपण संयुक्त महाराष्ट्रामध्ये असल्यानंतर आपल्याला पूर्ण महाराष्ट्राचा विचार करावा लागेल आणि विदर्भाच्या माणसाची नेहमी एकदा भूमिका जरबड साहेब राहिलेली आहे, अनिलजी नेहमी राहिलेली आहे की विदर्भाच्या माणसांनी कधी पण असा पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भ असा वाद कधी केला नाही, सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं। ज्यावेळेस आपल्याला माहितीसाठी सांगतो की ज्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेबांना मुख्यमंत्री करायचं होतं त्यावेळेस विदर्भाच्याच आमदारांनी एक मतानं यशवंतराव चव्हाण साहेबांना मुख्यमंत्री बनवण्यामध्ये विदर्भाच्याच आमदारांचं सगळ्यात जास्त योगदान त्याच्यामध्ये होतं, आणि म्हणून विदर्भाचा माणूस हा देता आहे।
घेण्याची भूमिका नाही, पण सातत्याने आदरणीय मुख्यमंत्री मोदी आणि माननीय आदरणीय उपमुख्यमंत्री या ठिकाणी ऐकतात आहेत, त्यांनाही मी सांगतोय की आता जे काय असेल बॅकलॉगचा इश्यू असेल या सगळ्या विषयावर आपण ज्या जे जे भाग मागासलेले असतील त्या त्या भागाच्या विकासासाठी निश्चितपणे राज्य सरकारने आपल्या सगळ्या उपाययोजना केल्या, तर विदर्भ वेगळा, मराठवाडा वेगळा, उत्तर महाराष्ट्र वेगळा, पश्चिम महाराष्ट्र वेगळा आणि मुंबई वेगळी असं नाही, आम्ही सगळे एक आहोत अशा पद्धतीचा संदेश आपल्याला देण्याची गरज आहे. देशातील जी काही मोठी राज्य आहेत, उत्तर प्रदेश एक मोठं राज्य आहे, त्याच्यानंतर सगळ्यात मोठं राज्य हे महाराष्ट्र आहे, आणि जेव्हा महाराष्ट्र मोठं राज्य असेल तर त्याला या पद्धतीच्या व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये आज मगाशी त्यांनी काही गोष्टींची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली, विदर्भामध्ये देखील सर्वांगीण विकास झाला पाहिजे याबद्दल कुणाचंच दुमत असण्याचं काही कारण नाही. विधानसभेच्या विधान भवनाच्या या नवीन कक्षाचा उपयोग विदर्भातील आमदारांना जसा होणार आहे तसाच तो विदर्भातल्या सर्वसामान्य जनतेला देखील होणार आहे. त्यांची अनेक कामं या कक्षातून मार्गी लागू शकतील आणि आवश्यक ती मदत त्यांना इथूनच उपलब्ध होऊ शकेल. मुंबईतील विधिमंडळ आणि विदर्भातील जनता लोकप्रतिनिधी यांच्यातील दुवा म्हणून हा कक्ष जबाबदारी पार पाडेल याबद्दल कार्यमंत्री, नागपूरचे पालकमंत्री या सर्वांचंच मी अभिनंदन करतो, त्यांना त्याच्याबद्दल धन्यवाद देखील देतो. या सोहळ्याच्या साठी प्रत्यक्ष किंवा व्हीसी द्वारे उपस्थित असलेले अनेक जण, नवीन वर्षामध्ये आपण एकमेकाला पहिल्यांदाच भेटत आहोत, मी आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या पण मनापासून शुभेच्छा देतो. कारण आता मुंबईचा हेलपाटा टाळणारा हा कक्ष मुंबईपेक्षाही वेगाने व अचूकतेने काम करणारा व्हावा अशी अपेक्षा ठेवायला आपल्याला हरकत नाही प्रकाशराव. आणि त्यामुळं पुढील काळात विधिमंडळ समित्यांच्या बैठका देखील आयोजित केल्या जातील. त्याचप्रमाणे दोन्ही सभागृहाच्या सन्मान्य सदस्यांना अधिवेशना अगोदर प्रश्न लक्षवेधी येथे दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, हे सुद्धा कौतुकास्पद असं पाऊल आहे. विदर्भातील प्रश्न प्राधान्याने मांडले जावेत म्हणून आज जेव्हा मिटकरी साहेब माझ्याशी चर्चा करत होते थोड्या वेळापूर्वी, तर मी त्यांना सांगितलं की नाही आता तुम्हाला कळेल की विदर्भामध्ये विदर्भाचे नेते काय किमया करू शकतात, आणि त्यामुळं आपण सर्व त्यात सामील आहात. आपण कवाडे साहेबांची सुद्धा कारकीर्द पाहिली. आणि आणखी एका व्यक्तीचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे, ते दिवंगत गोविंदराव बंजारी साहेबांचा. ते जेव्हा भाषणाला या सभागृहात उभे होत असत तेव्हा त्यांचं भाषण ऐकायला अनेक लोक या ठिकाणी गॅलरीमध्ये त्यावेळेला येत असत, त्यामध्ये आम्ही लोक त्या काळामध्ये होतो. परंतु आता त्यांचे सुपुत्र अभिजित वंजारी आता या सभागृहाचे सदस्य झाले आहेत आणि त्यांच्या रूपानं नवीन वक्तृत्व सुद्धा या ठिकाणी फुललं जाणार आहे आणि विदर्भाचे अनेक प्रश्न या ठिकाणी मांडले जातील हा सुद्धा विश्वास मी आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो. कॅमेरा पर्सन राजकुमार मोड के साथ अभिषेक पानसे, BCN News, नागपूर.